भारतात नुकताच पहिला नॅशनल क्रिएटर अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याअंतर्गत लोकप्रिय आणि दमदार कंटेंट देणारे युट्यूबर आणि डिजिटल क्रिएटर्सचा सन्मान झाला. यावेळी एका मराठमोळ्या युट्यूबरला नामांकन मिळाले होते. ती युट्यूबर म्हणजे अभिनेत्री उर्मिला निंबाळकर. उर्मिलाला हेरिटेज फॅशन आयकॉन कॅटेगरीत नामांकन मिळाले होते. तर त्यापूर्वी हेरिटेज फॅशन म्हणजे काय हे लक्षात घेऊया. आपल्याकडे परंपरेने आलेले कपडे, हातमागाचे प्रकार, दागिने, साड्या आणि त्या नेसण्याचे प्रकार ही सगळी फॅशन म्हणजे आपला वारसा. या कॅटेगरीत नामांकन मिळाल्यावर उर्मिलाने तिच्या चाहत्यांकडे वोटसाठी अपील केले आणि वोटिंगच्या प्रोसेसमध्ये तिने बाजी मारली. पण सर्वाधिक मतं मिळूनही उर्मिलाला पुरस्कार मिळाला नाही. त्याचे कारण म्हणजे वोटिंग प्रोसेस नंतर अंतिम निर्णय ज्युरीचा असतो, तेव्हा मात्र उर्मिला हुकली. पण असं असलं तरी या सोहळ्यानंतर जनतेचा कौल पाहून ती प्रचंड खुश होती, त्यामुळे लाईव्ह येऊन तिने सर्वांचे आभार मानले. तसेच तिने हेरिटेज फॅशन आयकॉनची विजेती ठरलेल्या जान्हवी सिंगला देखील शुभेच्छा दिल्या.